बोलबाला आहे आणि आमच्या जोडीने कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जॉईन होतील. नितीन पाटील सर आहेत, त्यांचा आपण आवाज ऐकणार आहात. सफाळे परिसरातील विठ्ठलवाडी गाव, त्या विठ्ठलवाडीच्या गावामधून बिलॉंग करणारे आहेत, तर त्यांचा आपण आवाज ऐकणार आहात. तर या मॅचचा मानपमाचा पुरस्कार आहे, तो मानपमाचा पुरस्कार आपण देणार आहोत. तो खेळाडू मानपमाचा पुरस्कार, तो खेळाडू आहे प्रथमेश. मॅचला होईल सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा सर आहेत. मी प्रथमेशला विनंती करेन. प्रथमेश प्रथमेश आपण या, इथे येऊन थांबायचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बरोबर तुम्हाला दिला जाईल. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन पाटील सर आहेत, आपल्या सरचे स्वागत आहेत या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मॅचला होईल सुरुवात, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल, पहिला बॉल इनफील्डला क्लिअर केला जाईल का? तर यश क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू नाही थांबणार, चेंडू मध्ये रेस लागला आहे, चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पार. कल्पेश पाटील यांच्या बॅटमधून चौकार. या मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयजी गडद साहेब सध्या आहेत तिथे. अजिंक्य दादा आपण पाहता, त्यांना देखील सध्या पाहू शकतात. सर्व सन्माननीय अतिथी दीपेश दादा मात्रे देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत. गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेल्या आहेत, त्या सर्वांचं स्वागत असणार आहेत. नितीन सर, पहिल्या दोन चेंडूवरती जर पाहिलं तर धावा घेतला गेला चार. नक्कीच नक्कीच, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय तो योगेश वैती. सुपर कामगिरी करतोय. चेंडू फेकून झाला दोन आणि दोन चेंडू मागे चार धावा या फलका लागल्या आहेत. एक आयोजक संघ आहे यावेळेस मात्र कुदून करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक आहे, लगोन रिझर्वमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अमर. फेकी करतोय, त्याबरोबर सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढत आहे, धावसंख्या जाऊन पोहोचतोय. पाच धावा या फलका लागल्या जात आहेत. फाईव्ह रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. हे पहिलं षटक आमच्या व्यासपीठावर महिला भगिनी विराजमान आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. सर्व ग्रामस्थ आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय पाच धावा या फलकावर. पारदर्शिक अनेक पारदर्शिकांचा वर्षाव देखील होणार आहेत. आदरणीय सन्माननीय दीपेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक तीन षटकार जर घासपाडा संघातील कुठल्याही बॅटरने ठोकले तर त्याच्यासाठी मात्र पारदर्शिक असेल ते मात्र 1000 रुपयाचं पारदर्शिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन सिक्स जर कुठल्याही बॅट्समॅनने ठोकले घासपाडा संघातील तर 1000 रुपयाचं पारदर्शिक. कल्पेश आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कल्पेश मात्रे यांचा. आणि या संघाची जोडी खूप महत्वाची राहिली नितीन सर. एका बाजूला कल्पेश मात्रे, दुसऱ्या बाजूला कल्पेश पाटील. म्हणजे एक स्पर्धेमध्ये मी नुकताच समालोचन केलं, आपण देखील त्या मैदानावरती होते, श्रीराम चषक कसराळीच्या मैदानावरती. एक गाव एक संघाला पराभूत करणारा संघ आहे घासपाड्याचा, तर म्हणजे तेवढं टॅलेंट आहे या संघाकडे. नक्कीच नक्कीच, ज्यावेळेस मात्र बॅटची एज जरूर लागली होती, तत्पूर्वी सिंगल येत आहे. चिकी सिंगलच्या माध्यमातून फलंदाज एक धाव मात्र पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा या फलकावर. दोन्ही कल्पेश जबरदस्त कामगिरी करतात. एका बाजूने कल्पेश मात्रे, दुसऱ्या बाजूने कल्पेश पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेश वैती चांगली गोलंदाजी हाताळतोय. धावसंख्येचा विचार करत 5 चेंडू मागे धावा खर्च केल्या 6. शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र इनफील्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय, फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर अगदी मधोमध आपण पाहिलं तर षटकार निशी कल्पेश पाटील यांच्या बॅटमधून मात्र षटकार येतोय. धावसंख्येला 1 षटकाची समाप्ती, 12 धावा या फलकावर पाहायला मिळतात. कर देऊया आपण प्रथमेश यांना. मी नरेश पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या सोबत जो मानद्यमाचा पुरस्कार आहे तो मानद्यमाचा पुरस्कार दिला जाईल. V24 चंदनसार संघाचा खेळाडू आहे, ज्याने बॅटिंगमध्ये बहारदार खेळ केला, ज्याने गोलंदाजीमध्ये महत्वाच्या विकेट्स मिळवल्या, तो प्रथमेश या मॅचचा मानद्यमाचा पुरस्कार आहे. बहुजन विकास कामगार संघटनेचे शिरगावचे व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलेले आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पाटील साहेब आहेत. त्यांच्या शुभेच्छा सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातोय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन असेल प्रथमेशला. प्रश्न नसतात कारण की मॅच सुरू आहेत, त्यामुळे आपण सरळ पुन्हा त्या मॅचच्या दिशेने बोलणार आहोत. थँक्यू सो मच नरेश पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. आणि प्रथमेश पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पहिल्या षटकांचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकामध्ये कल्पेश पाटील यांची कलात्मक बॅटिंग आपण सर्वजण एन्जॉय करतात. धावा आहेत 12. शुभम गुलाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा या फलकावर. बिग फाईट लढत एका बाजूने गावदेवी वैतीपाडा संघ आई जीवतानी घासपाडा या दोन संघामधले ही काटेकी टक्कर पाहायला भेटले. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू, शुभम लाईन थान लेंथने गोलंदाजी होत आहे. कल्पेश मात्रे थोड्याशा चेहरा स्माईल जरूर पाहायला मिळते. आणि आणखीन एक पारदर्शक येतोय,
जयजी भोईर यांच्या माध्यमातून तीन बॅक टू बॅक चौकार आले तर 1000 बद पारदोषिंग जयजी भोईर यांच्या माध्यमातून असणार आहेत. तीन सिक्सर आले तर दीपेजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 बद पारदोषिक असणार आहे. पारदोषिकांचं वर्ष होणार आहे पण समोर जर पाहिलं तर शुभम किनी आहेत, एक चांगले गोलंदाज आहे. पुढील बॉल कल्पेश साडी आविलचा बॉल मात्र आपण पाहिला तर ऑफसाईडच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र अमर अमर चेंडूवरती मात्र वेगाने पुढे संघाच्या कर्णधार परंतु दोन धाव्यांचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी वेळ आहेत. पाहता पाहता तीन धावा जलद गतीने कंप्लीट करतात. धावायचं आहे, इथून पडायचं आहे, मैदानावरती उठायचं आहे, पुन्हा एकदा क्रिकेट खेळायचं आहे. याच परिभाषेने मैदानावरती नितीन सर खेळतायत. नक्कीच नक्कीच सुपप, तीन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला हिट केला होता, डायरेक्ट विकी लागले होते, एष्ट्यांवर आदळला होता परंतु फलंदाज क्रीजमध्ये सेफ होता. नंतर एक एक्स्ट्रा डाव मिळतंय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 रन्स, 15 धावा या फलकावर. दोन्ही चांगली जोडी आपण पाहू शकतात, कल्पेश म्हात्रे, कल्पेश पाटील जरूर पाहायला मिळतात. शुभम गुलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला चेंडू पहिला तर डॉट चेंडू आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तीन धावा येतात. मागच्या शेवटच्या चेंडूवर आपण पहिला तर षटकार ठोकला होता कल्पेश पाटील यांच्या बॅटमधून आणि 12 धाव्यापर्यंत पोहोचवलं होतं. तत्नंतर षटक क्रमांक 2 मार्कचा झालाय. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतो गुलंदाज मार्कवर, धावसंख्या 15 रन्स, स्कोर कार्ड. यावेळेस मध्ये स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्स सी मार्शा पार चौकार येतोय. धावसंख्येला पोहोचवलं आतापर्यंत 19 धावा या फलकावर लागल्या आहेत. डीजे टाइमिंग के साथ आमचे डीजे वादक चांगला सुंदर डीजे वादन करतायत. सुमित जी फुललेनचा चेंडू होता यावेळेस मात्र तो फायदा कबूल किया. जैसी गेंद वैसी नसीयत, लॉन्ग लेंगच्या डोक्यावर येतोय षटकार आणि पंच दर्शवतायत की हा भीमर चेंडू. चेंडूला मात्र पाठवलं असरल, बीमार होतो चेंडू आणि बीमार चेंडूला मात्र पाठवून दिलं असरल सीमारेषाच्या पलीकडे. कल्पेश पाटील यांच्या बॅट मधून सिक्सर, परंतु टाळ्यांचा आवाज दोन्ही मला गासपडाच्या व्यासपीठावरून येताना दिसत नाहीत. टाळ्यांचा आवाज नाही आला तर खेळाडूंना उत्साह नाही मिळणार. मग टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे आपल्या खेळाडूंना, आपल्या गावातील खेळाडूंना, तरुणांना. जर तुम्हाला आज संधी इथून आहे टाळ्यांचा आवाज करणं देखील गरजेचं आहे. कल्पेश पाटील पुन्हा स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतात. आणखीन एक फटका खेळला गॅप मध्ये, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. कल्पेश पाटील यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. कल्पेश पाटील, कल्पेश म्हात्रे ओपनर दोन्ही ही भारी, ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. कल्पेश पाटील मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, प्रत्येकांची मन जिंकण्याचं काम करतोय कल्पेश पाटील. 7 चेंडू फेस केल्यात आणि 25 धावांचं योगदान आतापर्यंत. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे आणि 30 धावा या फलकावर. शुभम हल्ले चढवले जात आहेत. दुसरी गोष्ट, गासपाडाकडे गोलंदाजी चांगली आहे, मग त्यांना काय करायचं, त्यांना धावाच बनवायचे आहेत. धावा अशा प्रकारे बनवायचे आहेत जिथून कल्पेश पाटील आणि कल्पेश म्हात्रेलाच खेळायचं आहे. पण सध्या पंचावरती आपण पाहिलं तर पंच दर्शवतायत, व्हाईट बॉल इशारा करतायत. ऑफस्टंपच्या मात्र बाहेर चेंडू मात्र इम्पॅक्ट झाला आणि तिथून धावपलकावरती धावा वाढल्या गेल्यात 31. आणि जो कल्पेश पाटील मागील काही मॅचेसमध्ये थोडासा फ्लॉप ठरला होता तो आता या मॅचमध्ये खेळला आणि टर्निंग मॅच आहे. इथून तुम्ही जर जिंकाल तर आजच्या दिवसातील जवळपास टॉप 3 ज्या रेसमध्ये त्या रेसमध्ये जाणार आहात. पुढील बॉल पुन्हा येतात, शॉर्ट बॉल आहे, लवकर पोझिशन मध्ये आले, पटापट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग नाही साधू शकले. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथून पाहायला मिळाला प्रेमनाथ आले चेंडूवरती. प्रेमनाथ ने बॉलला मात्र कव्हर केलं, एक धाव मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचली 32 घरामध्ये. अजून एक चेंडू आहे, सुनीलजी वैती मात्र त्यांच्याकडे लक्ष आहे परंतु थोडेसे नाराज आहेत. गोलंदाज आपण पाहिले तर शुभम थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं. 32 धावा आतापर्यंत धावफलका लागतायत. इकडनं एका बाजूने कल्पेश म्हात्रे त्याला चांगली साथ देतोय ज्याप्रमाणे कल्पेश पाटीलने फलंदाजी केलंय. यावेळेस मात्र पुल खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावांची मोहर. कल्पेश म्हात्रे बोलतोय मीही थांबणार नाही आहे. 2 षटकाची समाप्ती झालंय आणि धावसंख्येला पोहोचवले 38 धावा या फलकावर. कल्पेश पाटील, कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. थँक्यू. व्यासपीठावरून ते सांगितलं होतं, अजिंक्य गरज होते, मनीष गरज असतील, विजय दादा असतील, त्यांच्या माध्यमातून सांगितलं.
मग एवढा खर्च केला सॉंगसाठी, सॉंगमध्ये कल्पेश कल्पेश म्हात्रे कल्पेश पाटील बॅट्समॅन उल्लेख तर झालाय, मग त्यांना ह्या मैदानावरती करून दाखवायचं आहे. सॉंग त्यांच्यासाठीच बनवलं होतं आणि सध्या मैदानामध्ये झालं तर या सॉंगचा पुरेपूर फायदा घेत आहेत. पहिल्या दोन षटकामध्ये जर पाहिलं तर 38 धावाले आहेत. उत्कर्ष पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे, 3-6-1 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. गणपतजी पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. 1000 शिवाय कोणीही बोलत नाही, 1000च लावत आहेत. मला 500 सांगितलं मी डबलच सांगणार. खेळण्याचा प्रयत्न स्वीप केला, बॉल चेंडू मात्र चालला गॅप मध्ये, क्षेत्रक्षक चेंडूवरती येतात, तिथून वेगाने पुढे आल्यात, बॉलला अडवले गेलात. एक धाव येतात, एका धाव्याने संघाजी दावसिंग, आपण पाहिले तर 39 धावा. नितीन सर आतापर्यंत जर पाहिलं तर सध्या माहोल आहे, उत्साहाचा माहोल आहे. ते व्यासपीठावरती आहेत, गासपाडाचे ग्रामस्थ खुश आहेत, महिला भगिनी खुश आहेत, घरी बसल्या काही जण मोबाईलवरती पाहतात, काही जण टीव्हीवरती पाहतात, काही जण काम करतात, तिथे देखील मोबाईल बाजूला ठेवलाय पण ती मॅच पाहतात, कारण की माहीत आहेत गासपाडाचा संघ मैदानावरती खेळतोय. नक्कीच नक्कीच चांगला सपोर्ट आहे गासपाडा संघाला, परंतु पाहुणा संघही चांगली दमखम दाखवेल यात मात्र काही शंका नाही, कारण त्यांनीही दुरून प्रवास केलाय, तेही मात्र चांगला दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतील. इथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय यश वैती, पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर झाले, पहिल्या चेंडूवर सिंगल येत आहे. मागच्या शेवटच्या चेंडूवर मात्र कल्पेश मात्रेने जबरदस्त षटकार ठोकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, सुपर्ब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 9 चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहे, लेग पंच अचूक लक्ष पाहायला मिळतंय. आणि क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहिली तर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतात मागच्या बाजूनं, पंच मात्र या गोष्टी खूप महत्वाच्या, म्हणजे स्क्वेअर लेगचे अंपायर त्यांच्या मागे तुम्ही 3 खेळाडू नाही ठेवू शकत, तिथून महत्वाचे खेळाडू आहेत. एकूण जवळपास खेळाडू तिथून आले 3 खेळाडू होते मागे, जवळपास चौथा खेळाडू होता तो देखील त्या बाजूने आला होता. त्यामुळे पंच परशुराम पाटील गंभीर सर यांचं योग्य लक्ष, आणि या बाहेर बरोबर सपोर्ट सिस्टम आहेत. सुनीलजी आहेत, सुनीलजीने सांगितलं होतं 1 खेळाडू तुम्ही तिथे जास्त घेतलाय, आणि जास्त घेतल्यानंतर काय होईल पंच नोबॉलच सांगणार आहेत, पंच दुसरं काही नाही सांगणार, पंचाने नोबॉल सांगितलं आणि नोबॉल आहे. मग आता पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. गासपाडा चषक 2024 आहे सुपर हिट, आणि येणारा बॉल आहे मैदानावरती फ्री हिट. फ्री हिटचा मारा करण्यासाठी कल्पेश मात्र रेडी आहेत, ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर आपण पाहिलेला आहे. नक्कीच नक्कीच कल्पेश मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडू मागे 10 धावांचं योगदान, आणि कल्पेश पाटील 9 चेंडू मागे 27 धावांचं योगदान दिलंय. जबरदस्त कामगिरी केली दोन्ही ओपनर्स या जोडीनं. गोलंदाज मार्कवर 40 धावा या फलकाला लागतात. सुपर कामगिरी केलंय गासपाडा या संघानं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला होता वैतीपाडा संघाने. आतापर्यंत योगेश वैती गोलंदाज मार्कवर सज्ज होतो. चेंडू फेकून झाले, 1 चेंडू फेकून झाले. आताचा चेंडू पहिला तर 9 चेंडू जरूर घोषित केला गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा पंचाकडच्या कडनं येतोय, म्हणजे प्रीहिट कंटिन्यू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41 धावा या फलकावर. येस डेफिनेटली 41 धावा. पहा पुन्हा पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहे, तिथून विकेट किपरने बॉलला पकडलं, परंतु पंचाने सांगितलं पुन्हा दोन हात फैला होता ना, हा बॉल आहे वाईट. धावा धपलकेपर्यंत जाऊन पोहोचतात 41 41 धावा. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, एकदा उत्तर घेतलं गेलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय का, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. चित्ताची चपलाई हरणाच्या वेगानं मैदानावरती घेतला गेला 2 धावा, आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पाहता पाहता धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात 43 धावा. नितीन सर अजून अर्धा पल्ला नाही संपला, 2.2 षटकांचाच खेळ झालेला आहे, अजून 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील ह्या देखील इंटरेस्टिंग असणार आहे. नक्कीच नक्कीच, ज्याप्रमाणे फलंदाजी पाहिलंय तर आपण पाहिलं तर 70 आरामात पार केली जाईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकते, क्रिकेटचा खेळ आणि माणसाचा वेळ बदलू शकतं. इथे अम्मा थोडस फंबल होत आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो हा न करताना. कल्पेश पाटीलचं कौतुक करावं लागेल, जिथे सिंगल आहे तिथे डबलला कन्वर्ट करण्याचं काम केलं जात आहे. धाव संख्येला पोहोचवलंय 45 रन्स 45 धावा. आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं काय, म्हणजे समोरच्या संघावरती प्रेशर तुम्हाला रिलीज करणं, थोडस प्रेशर वाढवणं, आणि जो प्रेशर आतापर्यंत गासपाडा संघाने निर्माण केलाय ना तो शेवटपर्यंत तोच ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण दुसऱ्या बाजूला गावदेवी वैती पण आहे, वैती पाटीलला या परिस्थितीमध्ये विकेट घ्यायची आहे, पण विकेट घेण्यासाठी ती गोलंदाजी मैदानावरती अजूनही नाही पाहायला मिळाली. एकदा तर घेतलं गेलं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. आता इथून व्यासपीठावरून हा हा ना ना यस नो वेट या सर्व काही गोष्टीचा वापर होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा ऍड होत आहेत, 2 धाव्याने धावा 47 झाल्यात. 2 बॉल असताना 2 बॉल नंतर मैदानावरती पाणी जाणार आहेत. इथून 2 बॉल आहेत 47 धावा धावपलक्यावरती आहेत. आफ्टर 2.4 ओव्हर्स 2.4 चेंडू जखेल संपला गेलाय. धावा धावपलक्यावरती 47 दमचाक होते मैदानच्या आतमध्ये. संघर्ष करावा लागतोय, मेहनत कष्ट परिश्रम सर्व काही तुम्हाला करावा लागेल. सहजासहजी ट्रॉफी येणार नाहीये, सहजासहजी विजय मिळणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला घाम काढावा लागेल. येस डेफिनेटली. पुन्हा गोलंदाज मैदानावरती रेडी योगेश,
योगेशचा बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तिथून मात्र आपण पाहिलं तर कर्णधार अमर येथे चेंडूवरती फंबलिंग होत आहेत, परंतु शेवटी बॉलला पकडलं आणि फेक देखील चांगली केली. एकदा मिळाली एका धावेने संघाची धावसंख्या. आई जीवदानी गासपाडा संघाची धावसंख्या आहे 48 धावा, जिच्या पदस्पर्शाने झालेली संपूर्ण पावन नगरी आहे. आणि बरोबर पाठीमागच्या दिशेने आपण पाहिलं तर आई जीवदानीमध्ये जे मंदिर आहे त्याच पावन भूमीमध्ये आपण सर्वजण आहोत. आणि या मैदानाचा जर आपण नामोल्लेख जरी केला तरी आई जीवदानी गासपाडाचं जे मैदान आहे आणि आई जीवदानी गासपाडाच्या मैदानावरती आई जीवदानी जो गासपाडाचा संघ आहे सध्या 2.5 षटक संपले गेलेत आणि धावा आहेत 48. तर शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 48 धावाच्या फलकावर जबरदस्त कामगिरी केली दोन्ही फलंदाजाने कल्पेश पाटील आणि कल्पेश मात्रे असे जोडी पाहू शकतात. 48 रन स्कोर कार्ड विदाऊट लॉस अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक पहिला कल्पेश पाटील तंबूच्या असायला आणि 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाले. 48 धावा 1 गडी बाद. ऐकूया छोटीशी धून, मैदानच्या आतमध्ये पाणी जाईल. बॅटिंग 3 चौकार 2 षटकार, स्ट्राईक रेट 270 च्या स्ट्राईक रेट बॅटिंग केली. कव्हरला ठोकलेला षटकार आपण कल्पेच्या बॅट मधून पाहिला. त्यानंतर लेफ्ट आर्मच्या विरुद्ध सरळ बॅटने खेळलेला आपण एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहिला जो समोरच्या दिशेने चौकार खेळला होता. त्यानंतर पुन्हा मात्र जो चौकार खेळला होता पहा लोअर फुल टच बॉल जो नो बॉल होता त्या नो बॉल वरती खेळलेला आपण षटकार देखील कल्पेशांच्या बॅट मधून पाहिला. आणि 10 चेंडू मध्ये 27 धावांचं एक महत्वाचं योगदान त्याने मात्र दिलं. हा हाफ ट्रॅकर बॉल थोडासा जवळपास आला होता तिथून मात्र या चेंडूला खेळलं गेलं आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पार गेला होता. ही आपण कल्पेश पाटील यांची इनिंग पाहिली. सध्या डिबेन लाईव्हच्या वतीनं ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेल्यात आणि नुकताच डिबेन लाईव्हसह आपण पहिलं 50,000 सबस्क्रायबरचा जो आकडा आहे तो मात्र डिबेन लाईव्हने पूर्ण केलेला आहे. अजूनही कोणी शेअर सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या. लाईक शेअर कमेंट करा डिबेन लाईव्हला आणि संपूर्ण मोठमोठ्या ज्या मॅचेस आहेत त्या डिबेन लाईव्हवरती तुम्हाला दाखवल्या जातील. पहिले 3 षटक धावा धावलकावरती 48-48 एक विकेट 2 षटकांचे खेळ बाकी आहेत. नितीन सर इथून मला असं वाटतंय या 2 षटकांमध्ये जरी 25-30 जरी आल्या तर 70+ होईल, 70+ एक धावसंख्या चांगली होऊ शकतात. घासपाडाकडे गोलंदाजीचा अनालिसिस चांगला आहे पण दुसऱ्या बाजूला गावदेवी वैद्यपाडा काय विचार करतोय. 48 आहेत, मग 48 आणखीन 12 दिल्या तर 60 रोखण्याचा प्रयत्न हा त्यांचा होणार आहे. नक्कीच कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील पण ज्याप्रमाणे सुरुवात आले फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हणतात आहे आणि जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात दोन्ही कल्पेश यांनी करून दिलंय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग पाटील गेलाय तर गोलंदाज मार्गवर सज्ज झालाय निखिल वर जबाबदारी असेल कमीत कमी धाबा खर्च करण्याची आणि कल्पेश मात्रे एका बाजूने जरूर पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू पडल्यानंतर निघून जाते विकेट कीपरच्या हातामध्ये सुपर कामगिरी करतोय युवा गोलंदाज आहे. एक अपेक्षा असेल चांगली गोलंदाजी ज्या धावा खर्च केल्यात आधीच्या 3 षटकामागे त्या कमीत कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च करतील अशी अपेक्षा असेल वैतिपाडा संघाकडनं. परंतु 70 मजल मारावी लागेल गावदेवी आई जीवदाणी संघाला. पहिला चेंडू डॉट चेंडूच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक इथे आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी होती परंतु संधी हुकली जाते. बघा तोच क्षेत्रक होता आणि तेच खेळाडूंचं नाव होतं कल्पेश. पहिल्या कल्पेश पाटीलला मात्र झेल टिपला होता तदनंतर ह्या कल्पेश मात्रेचा मात्र झेल सुटला जातोय. आणि जेल सुटल्याबरोबर आपल्या महिला भगिनी आहेत त्यांनी टाळ्यांचा आवाज देखील त्यांच्या माध्यमातून आला होता. पहा हा जेल पुन्हा आपण तिथून पाहिलात कल्पेश मात्रेचं यावेळी मैदानामध्ये राहणं. संघाची धावसंख्या 50 गाठली गेले. विकेट करण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक मात्र रोटेशन करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक मात्र देण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. चिंट यांना स्ट्राईक इनवर आणण्याचा प्रयत्न होतो, चिराग पाटील यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतो ज्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहेत. पण कल्पेश मात्रे चांगला खेळ, कल्पेश मात्रे देखील खेळले. 12-19 धावा त्यांनी संघासाठी बनवल्या आणि ते मात्र सध्या तंबूच्या दिशेने बरत आहेत. 3.3 चेंडू मैदानावरती फेकले गेलेत. धावाधाव फलकावरती 50 आहेत. कल्पेश मात्रे यांची इनिंग इथून मात्र समाप्त होईल. न्यू बॅटर दीपक खांडेकर मैदानावरती दाखल होईल. तोपर्यंत आपण जाऊया डीजे सुमेच्या दिशेने. चिराग पाटील ज्याच्या अंगामध्ये आहे मॅन ऑफ द मॅच जर्सी,
मॅन इन क्रायसिस संकटाच्या समयी नेहमीच हा खेळाडू मात्र उभा राहिलेला आहे. तोच खेळाडू मैदानावरती आई जुदानी गासपाडा संघाचा चिराग पाटील मैदानावरती आहेत. त्यांना साथ देण्यासाठी मैदानावरती संघाचा कर्णधार दीपक खांडेकर मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु निखिल वैती यांचं कौतुक करायला हवं. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा खर्च केलं, 2 विकेट देखील त्यांच्या माध्यमातून मिळवून दिली गेली. हे देखील खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच निखिलचं कौतुक करावं लागेल, कारण 3 षटकात 48 धावा झाल्या होत्या. त्यानंतर हा 4th षटक पाहतोय सुपररित्या आदळला जात आहे आणि गरज होती वैतीपाडा संघासाठी. आपण गासपाड्याच्या बाजूने बघितलं तर चांगली सुरुवात झालंय, पण वैतीपाडा संघासाठी मात्र हे षटक चांगला हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस टाइम चौक पाहायला मिळतोय. चिराग यावेळेस बॅक फुटवर जाताना आणि विकेट क्रमांक 3 धक्का लागतोय. चिराग बॅक टू द डगआउट, 50 या धावसंख्येवर 3 गडी बाधतोय. खुडतब्याचा बॉल होता, वेगवान बॉल मात्र पाहायला मिळाला. जितक्या वेगाने बॉल गेला तितक्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरने कुठलीही चुकी नाही केली. चांगला झेल मात्र पाठीमागच्या दिशेने स्वीकारला आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने पाठवलं. आधीच्या बॉलवरती कल्पेश म्हात्रे बाद, आता आपण पाहिलं तर मैदानावरती चिराग पाटील. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. न्यू बॅटर न्यू मॅन इन संकेत पाटील मैदानावरती दाखल झाले आहेत. संकेतला आज मात्र चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल या मॅचमध्ये. जर इथून चांगला परफॉर्मन्स आपला दाखवायचा असेल, पहिल्या 3 षटकामध्ये नितीन सर सर्व काही योग्य चाललं होतं, पण 4th षटकामध्ये थोडस खेळ आहे तो बदलताना मैदानावरती पाहायला मिळालाय. नक्कीच नक्कीच जबरदस्त कामगिरी केलंय निखिल वैती आणि एक असं म्हटलं जाते ना 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, आणि निखिलचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिले 3 षटक पाहिली तर गावदेवीच्या आई जीवदानी गासपाड्याच्या बाजूने होती. यावेळेस माझा निखिलने मात्र या मॅच मध्ये जान आणलंय, जबरदस्त कामगिरी केलंय. 4th धक्का लागतोय 50 या धावसंख्येवर. कशा प्रकारे निखिलने कामगिरी केली, या मॅच मध्ये कमबॅक केलंय धनंजय सर? कौतुक करायला निखिल यांचं, कारण की 4th षटकासाठी म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर स्लॉग ओव्हर असतात. त्या स्लॉग ओव्हरमध्ये जवळपास त्या 4th षटकाच्या जवळपास आले, तिथून मात्र चांगली गोलंदाजी दिली. पहिल्याच बॉलवरती संकेत स्वीच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर समोर आदळले. पायचीच्या माध्यमातून पंच मात्र तिथे परशुराम पाटील गंभीर सर होते, त्यांच्या माध्यमातून मात्र बाद घोषित करण्यात आलं. न्यू बॉटर न्यू मॅन इन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दुर्गेश आदरणीय प्रकाशजी गरज साहेब मंडप डेकोरेटरचे जे सर्वे सर्व आहेत ते मात्र या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे सर. ते देखील मॅचसाठी जॉईन होतात, मॅचचा आनंद घेण्यासाठी ते देखील व्यासपीठावर येत आहेत. त्यांचं पुण्याचा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा SDIL चषक 2024 सहर्ष स्वागत आहेत. प्रोजेक्ट स्कोर 66 दाखवतोय. पहुया मैदानावरती काय घडेल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक आहे, त्याने केलाय चूक. ही चूक पत्त्यावरती पडू शकतोय. निखिलचं सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु ही चूक महत्वाची ठरेल. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय आणि बरोबर 4 षटकांचा खेळ संपताना धावा धावपलक्यावरती बनवलं गेलं तर 54 4 विकेट आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानावरती असतात. काय घडेल काय बिघडेल आपण मैदानावरती पाहणार आहोत. तोपर्यंत जाऊया डीजे सुमित यांच्या दिशेने, ऐकूयात संगीत. शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. धनंजय सर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर पाठ दाखवली होती आणि कबड्डीमध्ये आपण जेव्हा जेव्हा पाठ दाखवली जाते ना तेव्हा पुश केला जातो आणि इथे मात्र चौकार मिळालाय. इथे पोहोचलाय 54 धावा. महत्वाचा पाठ दाखवलाय, पण हा मॅच तुमची वाट लावेल का हा देखील प्रश्न आहे. पाठ दाखवले पण मॅच वाट लावू शकतो, हा क्रिकेटचा खेळ आहे. हा टेनिसचा जो बॉल आहे ना तो बॉल भल्या भल्यांची वाट लावतो, त्यामुळे काही होईल नाही सांगू शकत. बरोबर 4 षटकांचा खेळ संपला, 54 4 विकेट आहेत आणि शेवटचे षटक आताळण्यासाठी लास्ट 15 बॉल. काय घडलं ते देखील आपण दाखवणार आहोत. पण प्रकाश आलायत याने मागील मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये हिरो ते देखील होते, तेच प्रकाश मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती. दीपक खांडेकर आक्रमण केलं बॉलवरती, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. कर्णधार दीपक खांडेकर यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा फरार, चौकार. Hey.
थँक यू. ऍक्शन घेतलं पहा दीपक कांडेकर बॉलर आहे पण सध्या बॅटिंग करतात. बॅटिंग करताना बॉलला उडवलं. दोन क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मधून चेंडू मात्र सीबारेच्या बाहेर गेलाय. किंचित थोडासा बॉल मागे राहिला नाहीतर बाउंड्री लाईन वरती षटकार होऊ शकला असता. परंतु तिथून चौकार आलाय आणि चौकारान धावा आहेत 58 धावा. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय दीपक खंडेकर या फलंदाजानं. चौथं षटक आपण पहिलं तर थोडंसं रिलॅक्स झालं असेल. वैती पाड संघ यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम शोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय. इथे मात्र दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे ती जेल घेण्यासाठी आले पण जेल घेण्यासाठी सर्व तिकडे झाले होते. यश त्यांच्या मागे कोणीच नव्हतं म्हणून तिथून त्या गोष्टी घडल्या. पण दोन धावा आहेत पूर्ण केल्या गेल्या. दोन धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली पहा एक्शन दिले पुन्हा तर इंटरेस्टिंग आहे. ही जेल उडाली होती तिथून क्षेत्ररक्षक आले. ओहो हो जेल सोडली. ऍक्शन ती ऍक्शन भरपूर घडल्या होत्या तिथून. त्याच्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न केला. स्वतःवर त्यांनी विश्वास दाखवला की हिट करू की नको करू. त्यानंतर हिट केला परंतु बॅटर तोपर्यंत तिथे क्रीज मध्ये पोहोचले होते. दोन धावा आल्या. दीपक खांडेकरला जीवनदान मिळालाय. तो मैदानावरती आक्रमक भूमिकेमध्ये दिसेल का हा प्रश्न आहे. धावा धाव फलकावरती 6-0 60 वरती 4 विकेट. नक्कीच नक्कीच 60 धावाच्या फलकावर अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडू मागे 10-12 धावा येतील तर 70 पार केली जाईल. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शेष. प्रकाश गोलंद मार्कवर यावेळेस अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. प्रेमनाथ मेहर सॉरी ओमकार इथे होता नवीन आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन झालंय. बॅक टू द डगआउट दीपक न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी एक सुंदर सॉन्ग ऐकूया आपण. गेलं तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. चांगला जेल टीपला गेला. 6-0 60 वरती 5 विकेट मात्र आतापर्यंत बाद झाल्यात. आई जोधाने घासपडा संघाची 3 बॉलचा खेळ अजूनही आहे. दुर्गेश तिथून एका साईडला आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. फटका छान खेळलाय. कुठलाही खेळाडू नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ. सीमारेषा पार. स्वप्नील यांच्या बॅट मधून बेधडक सीमारेषा पार. 6-0 स्वप्नील आले. स्वप्नील पाहिलं आणि स्वप्नील मैदानावरती जिंकलं देखील. पहिल्या बॉलमध्ये त्याने ठोकलाय 6-0 6 धावा आल्या. हाफ ट्रॅकर बॉल पाहिलं. फाईन लेगला कुठलाही खेळाडू नाही आणि त्याच दिशेने बॉलला मात्र भिरकावलाय. पारितोषिक आहे दीपेश दादा मात्र यांच्या माध्यमातून. 3 सिक्सर साठी 2000 रुपये. स्वतःला स्वप्नील ते सांगतात हा बॉल का सोडला. कदापि हा बॉल देखील सीमारेषा पार होऊ शकला असता का. नितीन सर असाच बॉल होता परंतु तसं नाही घडलं. गोलंदाज देखील प्रयत्न करतात. ते देखील रोखण्याचा प्रयत्न करतील. ते देखील धावा रोखण्यासाठी झालेले आहेत. धावा धावपलक्यावरती 67. नक्कीच नक्कीच या चेंडूवर मागे मागचा आमच्या मागून रिॲक्शन आली होती. एक चांगला चेंडू होता शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र शेवट गोड केला जाईल का. प्रेमनाथ पुढे सरसावला आणि विकेटचं पतन होत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 67 आणि 68 धावांचं लक्ष आता असेल विजयासाठी. एकोणीस कल्पेश पाटील 10 चेंडूमध्ये 27. चिराग हा गोल्डन डक चा शिकार. दीपक खांडेकर 3 चेंडूमध्ये 6. संकेत गोल्डन डक चा शिकार. दुर्गेश तोंडमध्ये 4. स्वप्निल 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्या. तिथून एक्स्ट्रा 4 होत्या. 5 षटकांचा खेळ संपला 67 ला. 6 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी कशा प्रकारे झाल्या ते आपण पाहूया स्क्रीनवरती.
योगेश वैद्य दोन षटक 22 धावा 1 विकेट इकॉनॉमी 11 ची. शुभम किनीचा एक षटक धावा 26 दिला. महागडे खेळाडू म्हणून शुभम किनी ठरले या मॅच मध्ये. निखिल वैद्य एक षटक 6 धावा 2 विकेट. प्रकाश भगत एक षटक 13 धावा 2 विकेट. चांगली गोलंदाजी आता आली प्रकाशनं देखील. फॉलो विकेट 48 वरती 1, 50 वरती 2, 50 वरती 3, 50 वरती 4, 60 वरती 5 आणि 67 वरती 6. 50 आकडा आहे तो कुठेतरी थोडासा खलनायक साबित होताना पाहायला मिळतोय. तिथे 2, 3, 4 म्हणजे 3 बॅट्समॅन आहेत ते आउट झालेले आहेत. आणि सध्या जर पाहिलं तर बॅटिंग कुठल्या दिशेने बॅटिंग झालेली आहे ते आपण पाहूयात. ऑफ साईडला तेवढे प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आले पण डबल एक चौकार होता एक षटकार होता तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कल्पेशांच्या बॅटमधून. त्यानंतर जास्तीत जास्त ऑन साईड आणि फाईन लेगचं जे क्षेत्र आहे त्या फाईन लेगमध्ये 2 सिक्सर होते. ते 2 सिक्सर आपण पाहिलेले आहेत. तर सध्या हे स्क्रीनवर आपण पाहिलेले आहेत 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 68 धावा. V24 संघ कर्णधाराला विनंती असेल धीरेंद्र आपण या चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. V24 संघ कर्णधार या चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. या मॅचमधील एक प्रतिनिधी वैद्यपाडाचे प्रतिनिधी आणि घासपाडाचे प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावर आहेत. 2 चिठ्ठ्या आहेत त्या 2 चिठ्ठ्यामध्ये ड्रॉ होणार आहेत. त्या ड्रॉच्या दिशेने आपण जातोय. कॅमेरामॅन नयन तांडेल आहेत. कॅमेरा देखील आपण 2 मिनिटं आहे तो व्यासपीठाच्या दिशेने घेऊन येणार आहोत. दोन चिठ्ठ्या असणार आहेत एक विजयी संघ आणि एक V24 चे असणार आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने जाऊयात. त्यानंतर ड्रॉ आहे तो ड्रॉ केला जाईल. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 68 धावांचं लक्ष. पहिला बॉल कल्पेश पाटील पहिला बॉल ड्राईव्ह केला बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र कल्पेश होते. कल्पेश यांच्या अगदी समोर बॉल उडाला होता परंतु नशिबाची साथ कधी कधी तुमच्या बाजूने असली ना तर काही गोष्टी होऊ शकतात. ते नितीन सर मैदानावरती पाहायला मिळालं. नक्कीच नक्कीच एक धाव येत आहे. जर चेंडू हातातून निसटतोय तर चौकार झाला असता. एक धाव ही फलकावर ओंकार वैती आणि प्रेमनाथ मेहर अशी जुडी आपण पाहू शकतात. 68 धावांचं एकंदरीत लक्ष जरूर ठेवलं गेलंय गोलंदाज गुल्ले मार्कवर. ह्या वेळेस मात्र बॅटची येट जरूर लागली होती. बाल बाल बच गय असं म्हणायला हरकत नाहीये कारण जबाबदारी असेल. फ्लाइंग स्टॉक मिळणं खूप गरजेचं आहे वैतीपाडा संघासाठी कारण 68 धावांचा पाठला करतोय तर विकेट्स प्राप्त करणं गरजेचं असेल ते गासपाडा या संघासाठी. 2 चेंडूची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव ही फलकावर लागली जात आहे. महत्वाचा सामना आहे. कल्पेश पाटील मैदानामध्ये रेडी आहे. ओढतो विकेट पुढील बॉल कळल्या जापर्यंत चेंडू गॅपमध्ये कळा क्षेत्राच्या चेंडूचा पाठला करतो. दूरवरून दीपक खांडेकर आहे तिथून दीपकनं बॉल अडवला आहे. फेक देखील झाला परंतु 2 धावा संघासाठी 2 धावा बचावल्या गेल्या. 2 धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लगावली गेल्या 3 धावा. आणि हा सामना महत्वाचा आहे. म्हणजे महत्वाचा काय आहे तर कल्पेश पाटील आहेत समोर जर पाहिलं तर ओंकार आहेत प्रेमनाथ आहेत. प्रेमनाथला देखील एक महत्वाचं स्थान आपण नेहमी पाहिलेलं आहे तो प्रेमनाथ ओंकार कशा प्रकारे फेस करतील. दुसऱ्या बाजूला कल्पेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतील KP हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. थोडासा पुलर लेनचा बॉल आणण्याचा प्रयत्न ब्रह्मास्त्र खोलवे टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न तिथून मात्र झाला आहे. कल्पेश पुन्हा त्या वेगाने चेंडूवरती आल्यात आणि कल्पेश एक मॅजिकल फिंगर आहेत. म्हणजे त्यांच्या हातामध्ये चेंडू अगदी आपण म्हणतो ना की फेविकॉल लावून आल्यात तसाच बॉल त्यांच्या हातामध्ये चिपकतोय. धावफलकेवरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 4 धावा या फलकावर. आता जबाबदारी असेल चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याची वैतीपाडा संघाचे कारण 68 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय गोलंदाज कल्पेश पाटील गोलंद मार्कवर. ह्या वेळेस मात्र अकरा टप्प्याचा चेंडू पंच एकंदरीत आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या 1 फ्लाय होते. 5 धावा या फलकावर जास्त उसळे प्राप्त होते आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र घेरलंय आणि हा अवांतर घोषित केला गेलाय. आणि पारितोषिक आहे दिपेंद्र मात्र यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेट साध्य केले तर 1000 मध्ये पारितोषिक असणार आहे.
करण्याचा प्रयत्न पुन्हा त्या क्रॉस बॅटचा वापर केला गेला. 200 षटक तिथून मात्र नितेश परंतु गोल्डी नावाने जास्तीत जास्त ते फेमस आहेत. तिथून बॉल अडवले गेले आहेत. धावा धाव फलकापर्यंत आपण पाहिले तर एकीने मात्र पुढे जाऊन पोहोचत आहेत. संघाची धावसंख्या 6 धावा या फलकावर. 5 चेंडूची समाप्ती झाली. सर्व काही घडलं जाते सध्या गासपडाच्या बाजून असं म्हणा हरकत नाही. एखादा मोठा फटका येईल तर कम बॅक करण्याची संधी असेल वैतीपाडा संघाला. यावेळेस माझा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु मिस टाइम स्टोक क्षेत्ररक्षक स्वतः कॉटनबॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. ओमकार वैती बॅक टू द डगआउट. 6 धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय तो वैतीपाडा हे या संघाला. मध्ये गेला तिथून क्षेत्ररक्षक स्वतः कल्पेश गेले. कल्पेशने म्हटलं मी हा कॅच घेईन. कॅच घेतला ओमकार वैती यांना पाठवलं सरळ तंबूच्या दिशेने आणि पहिला धक्का आहे तो. पहिला धक्का लागलाय गावदेवी वैतीपाडा संघाचा. धावसंख्या असताना 6 लॉस ऑफ 1 विकेट. दीपक खांडेकर मैदानावरती गोलंदाजी माकवती दाखल होतील. बॅटिंग करताना चांगला खेळ त्यांनी दर्शवला होता आणि संघाचे कर्णधार आहेत आज मैदानावरती कॅप्टन. कशा प्रकारे गोलंदाजी करतात हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. आणि नितीन सर एक गोष्ट जर पाहिली ना गासपाडा संघाला जे हवं होतं 30 षटक मैदानावरती आले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडाला ज्या षटकाची गरज होती त्या अजूनही मैदानावरती नाही आलं. धावा नाही आल्या मग या षटकामध्ये प्रयत्न करायचे आहेत. 24 बॉल आहेत. 24 बॉल मध्ये 62 आहेत. एका बाजूने रोखायच्या दुसऱ्या बाजूने धावसंख्या बनवायच्या आहेत. यासाठी आता रेस लागणार आहे. नक्कीच नक्कीच. आता 15.5 च्या सदस्य धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तिथे चांगला क्षेत्ररक्षण इथे गफलत होते आणि अमर धावपाच्या स्वरूपात बाद होत आहे. सर्व काही आता घडलं आहे जीवदानी गासपडाच्या बाजूने. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय. बॉल अडवला जन्मेश लगेच मात्र फेक केली आणि जन्मेश ओळखला तिथून मात्र डायरेक्ट फेकी करताना दीपक खांडेकरच्या हातामध्ये हा फलंदाज बाद झालाय. पण स्टेजवरती जर सर्वाधिक जास्त खुश कोण हसले असेल मध्ये का तर गणपती पाटील हसले. पण त्याने म्हटलं होतं मी नाचणार आहे. जिंकल्यावरती ते नाचणार आहेत का तुम्हाला तेच बघायचंय. 1.1 खेळ संपला. धाव फलका धावा 6. गोलंदाज रेडी दीपक खांडेकर. चांगला बॉल आहे. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर कल्पेश यांच्या दिशेने. पण कल्पेशला मैदानाच्या चारही बाजू माहीत आहेत. मैदानाचा अनुभव आहे. कल्पेश पाटील आहे. कल्पेश म्हात्रे आहे. संदेश आहे आणि संपूर्ण संघत आहे ज्यांना कानाकोपरा माहीत आहे मैदानावरती कुठे बॉल उडेल कुठे नाही उडणार. त्यामुळे बरोबर अंदाजामध्ये फिल्डिंग करतात सर. अजून ही संधी आहे. एकंदरीत 2 विकेट करावं लागतील प्रति ओव्हर्स. 22 चेंडू आणि 61 धावांची आता अजूनही गरज आहे. सर्व काही सध्या घडलं जात आहे आई जीवदानी गासपडाच्या बाजूनं. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 7 धावा या फलकावर. 22 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज दीपक खांडेकर गोलंदाज मार्कवर. यावेळेचा बॅटची एज जागली जात आहे. क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप येतोय मागून. त्यात पुढे सिंगल असेल. सिंगलने काम होणार नाहीये परंतु तुमचे स्ट्राईक रोटेटर नक्कीच होईल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 21 आणि 60 समीकरण. क्रिकेटची परिभाषा जाणणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. क्रिकेटचं खेळलं बॅटाने बोललं नाही खेळलं जात. क्रिकेटचा खेळ तुमच्या योग्य माइंडने डोक्याने खेळला जातो. ज्याच्याकडे योग्य डोकं तो क्रिकेट खेळू शकतो आणि थंड डोक्याने नेहमी क्रिकेट खेळायचं असतं. जर प्रेशराइज क्रिकेट तुम्ही खेळलं तर मैदानामध्ये नाही काही करू शकत. ओव्हर द विकेट नाही. दीपक 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 खांडेकरचा बॉल आहे. अंबाज अंबाज वाईट बॉल ते इशारा करत आहेत. पण आता सध्या टेनिस क्रिकेटमध्ये नितीन सर एक फॅशन काय माहिती का वाईट वाचवण्यासाठी कधी कधी अपील होते. दीपकनं ते केलं का हा महत्वाचा प्रश्न मला होता. पण कधी कधी वाईट वाचवण्यासाठी देखील अपील होते. मग तशाच गोष्टी मैदानावरती घडल्यात. नक्कीच नक्कीच. परंतु अशा प्रकारची अपील कोण करतोय तर विकेट किपर जास्त अपील करतोय. जेव्हा जेव्हा असा चेंडू फेकला जातोय ना तेव्हा विकेट किपर अशा प्रकारची अपील नेहमी करत असतो. गोलंदाज खुली मार्ग पुन्हा एकदा दीप. यावेळेस माझा हा वाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय प्रेमनाथ. येथे बॅक टू डगआउट संकेत. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि हे शुभ संकेत आहेत की काय आई जीवदानी संघासाठी. नितेश पाटील चिंटू पाटील भारी बॅट्समन हिटर संघाचा
सफल झाले खेळण्याचा प्रयत्न. बॉल उडवला हवेमध्ये, कळला भरपूर उंच चेंडू गेला. जेवढा लांब मारायचा होता तेवढा लांब नाही गेला, पण जिथे जायचं होतं घासपाडा संघाचा तिथूनच हा चेंडू गेलेला आहे. आणि संकेत कुठली चुकी नाही, संकेत न केली, ऍक्शन रिएक्शन होती, विकेट तिथून मात्र बाद झाली. पुढे आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवरती प्रॉपर कनेक्शन नाही होत. क्षेत्ररक्षक तिथून मात्र संकेत दूरवरून आले आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात, थोडीशी मिसफील्ड झाली. त्याचं रूपांतर मैदानावरती दोन धाब्यांमध्ये होईल का? रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. आणि दोन धाबा घेत असताना धाव संख्या धाव फलक्यावरती जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धाबा. धाव फलक्यावरती सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धाबा. 11 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि नितीन सर, ज्यावेळी तुम्ही 5 षटकांचं क्रिकेट खेळतात, मग 5 षटकांमध्ये तुमचं फाउंडेशन खूप महत्वाचं आहे, फाउंडेशन उभारणं खूप गरजेचं आहे. दोन षटक पॉवर प्ले आहेत, पॉवर प्लेच्या षटकामध्येच तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करायची आहे जी घासपडांनी सुरुवातीला केली होती. नक्कीच नक्कीच, परंतु या पॉवर प्लेमध्ये जबरदस्त कामगिरी केली ती गोलंदाजानं, सुपर कामगिरी केली. 11 धाबा आणि 3 गडी तब्बल बाद महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवले. आता 19 चेंडू आणि 57 धाब्यांची आवश्यकता. 18 रिक्वायर्ड रेटने मात्र तुम्हाला खेळावा लागेल, म्हणजे 3 बिग हेड येणं गरजेचं असेल प्रति षटक. शेवटचा चेंडू आहे 11 धाबा या फुलक्यावर, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? स्वप्नील भगत एका बाजूने पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने योगेश वैती. शेवटचा चेंडू असेल षडक क्रमांक 2. फुललेंचा चेंडू होता यावेळेस मध्ये इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय, सी मार शपार हा येतोय चौकार. आणि 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 15 धावा या फुलक्यावर लागल्या, 3 विकेटचं पतन झालंय. अठरा चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज दाखल होत आहे, तिथून दुर्गेश आला. परंतु आज मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करतील हे पाहण्यासारखं असेल. समोर पाहिलं तर दोन महत्वाचे खेळाडू आहेत, मागील मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला तो देखील खेळाडू आहेत. 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आपण पाहिलेली आहे. आणि एका बाजूने आपण पाहिलं तर योगेश वैती इज ऑन स्ट्राईक ऍट, परंतु त्याला एअर स्ट्राईक करायचा मैदानावरती कशा प्रकारे खेळेल हे पाहण्यासारखं सर आहेत. 18 मध्ये 53 धावा करायच्या त्या संध्याकाळच्या 17 मध्ये. अनेक जण सध्या डीबीएन लाईव्हच्या वतीने युट्यूबला जोडले गेले, ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज रेडी, यशातील पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तिथून मात्र घेतलाय कॅच चिंट्यानं, जन्मेष्ट कॅच घेतलाय. आणि जन्मेष्ट कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन सुरू झालंय. ऐकूया डीजे सुमित यांच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. आई जीव त्यांनी गाजपड क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. ओमकारचं नाव आलं, पण ओमकार कुठे आहे? ओमकार आमच्या समोर आहे, अजूनही 12 मध्ये नाही गेला ओमकार, पण आहे ओमकार, खुश आहे. 2 पूर्णांक चेंडूचा खेळ संपला. धाबाधाव फलक्यावरती 15 पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच घेतला, तिथे कॅरी केलं आणि त्यानंतर फलंदाजाला पाठवलं सरळ तंबूच्या दिशेने. शुभम किनी मैदानावरती, न्यू मॅनिन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि कल्पेश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती आहेत, सुप्रिता म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत घासपाडा संघासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून, तर ते देखील या मॅच आनंद घेत आहेत. 2 पूर्णांक 1 षटक म्हणजे मैदानावरती 15 धावा 4 गडी बाद. पारितोषिक असणार आहेत, तिथून आपण पाहिलं तर महत्वाच्या 3 विकेट घेतल्या तर दीपेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी, दुर्गेश पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही साधू शकले. चेंडू मात्र सीमारेषा लगत जातोय. एक डॉमिनेटेड परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न नितीन सर मैदानावरती होतोय का? कारण की आतापर्यंत जी बॅटिंग होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, ती बॅटिंग गावदेवी वेतीपाडा संघाच्या माध्यमातून नाही पाहायला मिळाली. नक्कीच नक्कीच, ज्याप्रमाणे आपण पाहिले होते पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त सुरुवात झाली, ती सुरुवात कुठे प्राप्त करता आली नाही आहे वेतीपाडा संघाला. आणि त्याच कारणास्तव थोडासा प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय तो वेतीपाडा संघ. 16 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण. अजूनही मॅच संपला नाही आहे, मॅच येऊ शकतोय, मात्र हवाई सफर तुम्हाला गडवावी लागेल. इथे क्षेत्ररक्षक ते मिड विकेट रिझन मध्ये संकेत फेकी करत येतात, पुढे सिंगल, 2 धावा इथे कम्प्लीट केले जात आहेत. दुहेरीने फळक पुढे जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16 धावा या फलकावर. 18 धावा 18 रन्स लॉस ऑफ 4 विकेट.
एकच काढलं म्हणजे तुला स्ट्राइकरवरती शुभम पुलनलींचा बॉल आहे हवेमध्ये कळण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण पहिले तर एक धाव आले एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती जाऊन पोहोचते मात्र 19-19 धावा चार गडी बाद आफ्टर 2.4 ओव्हर्स सॉरी 18 धावा चार गडी बाद आहेत कारण की मागील बॉलवरती एक धाव आली होती इथून देखील तीच एकच धाव आहेत धावपलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचत संघाच्या 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत चार गडी बाद ओवर द विकेट ने दुर्गेश लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे बॉल तिथून मात्र पंच व्हायला व्हाईट बॉल इशारा करत आहेत अतिरिक्त स्वरूपाची धाव जर आपण पाहिली तर इथे मात्र ऍड केली जात आहेत आणि धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतात मात्र 19-19 धावा चार गडी बाद आता मात्र अडचणीत आहे तो संघ वैतिपाडा संघ संकट मोचक कोण ठरेल या संघासाठी हवाई सफर आता तुम्हाला घडवावे लागेल एकदा चांगला क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्या बात आहे सुपर्ब कामगिरी करते आजच्या दिवसात आई जीवतानी गसपडा हा संघ नक्कीच आणि एका गोष्टीने उल्लेख केला की या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहण्यासाठी महिला भगिनी आल्यात मान्यवर आहेत गावातील ग्रामस्थ आल्यात पण सकाळपासून भौमिक देखील आलाय त्याला मॅच समजते का नाही माहीत पण आउट त्याला बरोबर समजते तो वरती व्यासपीठावरती आहे लेक्स्टमच्या बाहेर चेंडू आता आलाय पण आता व्हाईट बॉल इशारा येतोय पण भौमिक प्रत्येक बॉलवरती ते संघ विकेट येऊ दे पण भौमिकचा तिथून तो मंत्र आहे कानमंत्र आहे तो मात्र यशस्वी ठरेल का हा देखील पाहण्यासारखा असणार आहे तिथून लेक्स्टमच्या बाहेर बॉल गेलाय व्हाईट आलाय धाबा धावपलकावरती 2-0 20 रन लॉस ऑफ 4 विकेट्स अजूनही विचार केला तर 48 धावांची आवश्यकता आहे चेंडूचा विचार केला तर 13 चेंडूचा खेळ शेष आहे बॅटच्या रडावर मात्र चेंडू येत नाही सर्व काही घडलं ते गासपडाच्या बाजूने इथे धावपाच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट 3 षटकाची समाप्ती झालंय आणि धावसंख्या 20 धावा 5 गडी बाद एक नंबर आणि आयोजन देखील एक नंबर आहेत प्रत्येक खेळाडूला आज इथे मात्र जर्सी दिल्या गेल्या आहेत आणि जर्सी देखील आपण पाहतो खूप छान प्रकारे मात्र इथे बनवल्या गेल्या आहेत 3 षटकांचा खेळ संपला गेला 20 वरती 5 विकेट आहेत 12 बॉलचा खेळ आहेत 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे इथून कहाणी अजून जर पाहिली तर नितीन सर भरपूर दूर आहेत पण थोडेसे खांदे कुठेतरी झुकलेले पाहायला मिळतात गावदेवी वैतिपाडा संघाची जी बॅटिंग लाईनअप होती 1 2 3 4 थोडस फ्लॉप शूट ठरले प्रमुख तुमचे बॅट्समॅन असतात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर तिथून त्या 4 नंबरचे बॅट्समॅन आहेत ते कुठेतरी अयशस्वी मैदानावरती ठरताना पाहायला मिळाले त्यामुळे ही धावसंख्या उभारताना त्या अडचणी मैदानावरती वाढल्या गेल्या स्ट्राइकिंगवरती बॅटर तिथून आपण पाहतात मैदानावरती रेडी आहेत आकाश हे बॅटर आहेत मैदानावरती कळण्याचा प्रयत्न होता आकाशांचा परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर कल्पेश पाटील यांना घेऊन आले चौथ्या षटकासाठी या संघाच्या वतीने आपण पाहिलं तर हे चौथं षटक आहेत वैयक्तिक जर विचार केला तर कल्पेश पाटील यांचे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत आता येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 48 रन नक्कीच 4 बिग हिट करावं लागतील प्रतिषटक परंतु एक हिट आला नाही आणि फलंदाज बाद होतोय अर्धा संघ तंबूत परतलाय 20 धावा आणि 6 गडी तब्बल बाद होत आहेत आता 10 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे तब्बल 6 गडी बाद होतात 20 या धावसंख्येवर म्हणजे बॅकफुटला गेलाय तो गावदेवी वैतिपाडा हा संघ आणि जबरदस्त कामगिरी केलाय ती गासपाडा या संघाने खुलवा टप्प्याचा चेंडू होता एक धाव इथे कम्प्लीट केलाय टीपचा क्षेत्ररक्षक दीपकजी पुढे येत आहेत तत्पुढे सिंगल असेल सिंगलच्या साईडने धाव फलक पुढे धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा या फलकावर डॉमिनेट परफॉर्मन्स आहेत कारण की इथून जर आपण पाहिलं तर ज्या टार्गेट 68 चं उभारलं गेलं त्यासाठी जे प्रयत्न व्हायला होते ते प्रयत्न नाही झाले आणि 3.3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर आतापर्यंत 21 धावा आहेत फ्लाईट आहे दिल्ली थोडस स्लोवर आता बॅट्समॅन शुभम केनी चेहऱ्यावरती हास्य होती कारण की तिथून ते बेट झालेत पाहूया पण आता ऍक्शन रिप्ले त्यांना वाटलं की लोअर फुलटस बॉल येईल थोडंसं वेगाने येईल ज्या फटक्यासाठी मात्र गेले होते स्वीप करायचं होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला डॉट बॉल आलाय धावा धावपलकावरती 21
पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर बन केलं, चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षक आहे, बॉल मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालाय का तर येस डेफिनेटली बॉल अडवला गेलाय, एकच धाव मैदानावरती पुन्हा एकदा घेतली गेले आहेत, धाव फलकावरती धावा आहेत, त्या मात्र संघाच्या एकूण धावा पाहायला मिळतात 22.5 षटकांचा खेळ संपला गेलाय. नितीन सर, शेवटचा बॉल आहे या षटका दरम्यान. नक्कीच नक्कीच, सर्व काही घडलं जातं आहे, जीवधनी गासपटाच्या बाजून असं म्हणायला हरकत नाही आहे, असं वाटत होतं हा चौका जातो की काय, पण शेवटच्या मोमेंटला चांगला पायाचा वापर केलाय, फुटवर्क चांगला पाहायला मिळालं. ख्यावेळेस काय घडलं जात आहे तर जबरदस्त कामगिरी केली, 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आता मात्र फक्त औपचारिकता आहे असं म्हणा हरकत नाही आहे, कारण शेवटचं एक षटक आहे, 6 चेंडू आणि 46 धावा असं एकंदर समीकरण आहे. म्हणजे ह्याच ह्याच गोष्टी पाहिजे होत्या, पण जर सध्या कॅमेरा मारला तर कॅमेरा कुठे आहे, आपल्या बरोबर बॉल बॉय म्हणजे चेंडू आपल्यापर्यंत आणून देणार आहेत सर्वजण, तिथे आपले सर्व लहान आहेत, काऊ आहे, त्याच्यानंतर प्रसाद आहे, तिथे प्रसाद आहे, काऊ आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, बरोबर आपले बॉल घेऊन येतात, त्यांच्यासाठी एक वेगळाच मंडप उभारला गेला, एक स्टँड त्यांना दिला गेलाय. विशाल बंधू मैदानावरती आले आहेत, या संघातील एक अनुभवी खेळाडू आहेत, एक इतक्या वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर जो अनुभव मिळतोय त्या अनुभवाचं आपण खास करून उदाहरण मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण पाहतो तो खेळाडू, तो विशाल बंधू मैदानावरती पाहायला मिळतोय, संघाचा एक बॅकबोन आहे, एक महत्वाचा आधारस्तंभ आहे संघातीला नेहमी पाहिलेला आहे तोच खेळाडू विशाल बंधू, पण आता गोलंदाजी मागवरती फ्लाईट डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला बॉलला, कल्पेश मात्र चेंडूवरती येतात, कल्पेश जास्तीत जास्त बिझी राहिलाय, बॅटिंग केली, गोलंदाजी नाही केली, पण क्षेत्ररक्षण मैदानावरती तेवढंच उत्तम दर्जाचं हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. नक्कीच नक्कीच, शेवटच्या आता 2 चेंडूचा खेळ शेष आहे, धावा संख्या 22 धावा फलकावर, सॉरी 4 चेंडूचा खेळ शेष आहे, आता 3 चेंडू राहिले आहेत, सुपर कामगिरी करतोय, धावा संख्या 22 धावा या फलकावर, फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण जी सुरुवात पाहिजे सुरुवात मिळाली नव्हती. पुन्हा एकदा एकही षटकार या इनिंगचा आपण विचार केला तर एकही षटकार आला नाही, फक्त एक चौकार जरूर पाहिला या इनिंगमध्ये, फक्त एक चौकार, फक्त औपचारिकता बाकी आहे, 23 धावा फलकावर, शेवटचे 2 चेंडू असतील, प्रयत्न जरूर केला होता परंतु चौकार निघून जाईल का, कल्पेश पाटील पाटला करता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, आता शेवटचा चेंडू असेल. हा बॉल किती वेगाने धावतो पण कल्पेश पाटील त्या बॉलच्या जास्त त्याच्यापेक्षा जास्त वेगाने धावतो, त्या मैदानामध्ये दाखवलं, म्हणजे बॉल जेवढ्या वेगाने धावतो त्याच्यापेक्षा तो कदापि तो इथून आपण पाहिलं तर नक्कीच आठवण करून देईन मी पुन्हा, आता शेवटचा बॉल आहे, तिथे देखील आपण जाऊयात, 24 धावा आहेत, चांगला बॉल मैदानावरती टाकला गेला आणि एक मोठा विजय आहे, मोठा विजय मैदानावरती मिळवला टीम, आपण पाहिलं तर आयजूत आणि घासपाडा संघानं पुढील चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, त्या चिठ्ठ्यांच्या ड्रॉच्या आपण दिशेने बोलणार आहोत, आयजूत आणि घासपाडा संघानं हा क्लीन विजय मिळवलाय, 43 धावेनं हा सामना जिंकलाय आणि गावदेवी वैतीबाडा संघाला मात्र पराभवाच्या छायामध्ये पटवलंय. पहा पुन्हा दहा स्क्रीनवरती, कल्पेश पाटील 10 चेंडूमध्ये 27 धावा, कल्पेश मात्र 13 चेंडूमध्ये 19 धावा, स्वप्नीलच्या 2 चेंडूमध्ये 7 आणि दीपक खांडेकरच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये कल्पेश पाटीलनं गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये 8 धावा 2 विकेट घेतले आणि तोच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठरताना पाहायला मिळणार आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे, तो काढू आहे मिस्टर कल्प